नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवजयंती निमित्त आपल्याला शिवाजी महाराजांचं चित्र काढायला आवडतं, पण ते 5 मिनिटात कसं काढायचं हे या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे. प्रथम एक तिरकी रेषा ओढायची आहे, ही किती अँगलने तिरकी आहे हे समजून घ्या, आणि त्याच्याच खाली थोड्या अंतरावर पुन्हा जास्त तिरकी असलेली रेषा ही काढायची. साधारण दोन्हीची लांबी सारखीच असेल, नंतर या दोन्ही रेषा एका वक्र रेषेने जोडायचे आहेत, आणि पुन्हा मग इथं नाकाचा भाग तयार होईल आपला खाली आडवी रेष दिल्यानंतर. हा नाकाचा भाग तयार झाल्यानंतर आणि मिशीचा भाग या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. मिशीचा भाग पूर्ण झाल्यानंतर ओठासाठी कशा लाईन सोडायच्या आहेत हे जरा बारकाईने पहा, आणि त्यानंतर दाढीचा पोर्शन. अशा पद्धतीने इथं चेहऱ्यावरचे जे काही डिटेल्स आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर भुवई काढल्यानंतर डोळा एका बाजूने असल्यामुळं वेगळ्या पद्धतीने दिसतो, तो कसा दिसतो त्याचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि त्या पद्धतीने ड्रॉइंग करायचं आहे. डोळ्यांचा भाग झाल्यानंतर आपण चंद्रकोर काढणार आहोत, आणि चंद्रकोर काढून झाल्यानंतर राहिलेला केसांचा भाग आहे तो काढायचा आहे. केसांचे वळण किंवा त्याची ठेवण कशी आहे याचं नीट बारकाईने निरीक्षण करायचं, आणि त्यानंतर कानाचा भाग. कान पूर्ण झाल्यानंतर यानंतर आपण जिरे टोप काढणार आहोत. जिरे टोपची लाईन आहे ती पहिल्यांदा फायनल करून घ्यायची आहे, आणि त्यानंतर केसांचा भाग काढून घ्यायचा आहे. राहिलेले पाठीमागील केस ते देखील दाखवायचे आहेत, ते प्रथम काढून घेऊया. आणि यानंतर हा चेहऱ्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर जिरे टोपचं ड्रॉइंग कसं करायचं याचा जरा अंदाज घेऊन कच्चं रेखाटन करायचं आहे तिथं, आणि ते पुन्हा फायनल करायचं आहे. आता हे कच्चं रेखाटन केल्यानंतर त्याचे बारकावे जे आहे जिरे टोपचे ते देखील त्याच्यात काढायचे आहेत, आणि त्यानंतर या ठिकाणी शेडिंगमध्येच हे काम दाखवलेलं आहे. तुम्ही मात्र रंगवायचं असेल तर तुम्ही रंगवू शकता, आकर्षक रंगात ते रंगवल्यावर आणखीन छान दिसणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार योग्य त्या रंगांचा वापर करून योग्य माध्यमाचा वापर करून चित्र रंगवू शकता. जिरे टोपचं डिझाईन पूर्ण झाल्यानंतर किंवा त्याची बारकावे नीट पाहून त्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि या ठिकाणी पेन्सिल शेडिंगला आपण आता सुरुवात करणार आहोत. डोळ्याचा भाग कसा शेडमध्ये दाखवायचा किंवा त्याला शेड कशा द्यायचा हे जरा नीट पहा. त्यानंतर भुवई केस असतील यासाठी पेन्सिलचा आणि ज्या पद्धतीने स्ट्रोक आहेत त्याच पद्धतीने पेन्सिल फिरवायची, म्हणजे कदाचित अधिक सजीवता येईल. जसजसं आपण शेडिंग करत जाऊ तसतसं आपलं चित्र अधिक चांगलं दिसणार आहे, त्यामुळं शेडिंगसुद्धा करताना त्याच्यात 3 छटा येतील, लाईट, मिडल आणि डार्क याचा विचार करायचा, आणि त्या पद्धतीने छटा दाखवण्याचा प्रयत्न करायचा. आता हे करत असताना काहींना जर रंगवायचं असेल तर आपल्या आवडत्या माध्यमात तुम्ही रंगवू शकता. पेन्सिल शेडिंग ज्यांना करायचं आहे ते पेन्सिल शेडिंगमध्ये करू शकता. आता त्यानंतर खांद्याचा पोर्शन आहे तो इथं ड्रॉइंग करायचा आहे. खांद्याचा भाग झाल्यानंतर पुन्हा मग आपण जिरे टोपचं राहिलेलं काम आहे ते करणार आहोत. या पद्धतीने हे चित्र पूर्ण होईल, आणि हा एक तुम्हाला कॉन्फिडन्स किंवा तुम्ही सहज काढू शकता हे व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला नक्की जाणवेल. त्यामुळं हा व्हिडिओ पहा, इतरांनाही शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि शिवाजी महाराजांचं चित्र स्वतः तयार करायला घ्या.